नमस्कार, मी प्रतीक आणि आज मी माझ्या मित्रांसोबत निघालोय वाईपासून जवळच असणाऱ्या बोरगाव या गावी. या गावात आहे एक सुंदरसा धबधबा, तोच एक्सप्लोअर करण्यासाठी आमची ही ऑफ बीट ट्रिप. वाईमधून आम्ही निघालो तेव्हा पहिल्या पावसानंतर सगळीकडे हिरवळ पसरली होती, शेती बहरली होती आणि निसर्ग खुलला होता. प्रवासाला एक वेगळीच बहार आली होती. लांबूनच दिसणारं धोम धरणाचं निळशार पाणी आम्हा फिरस्त्यांना खुणावत होतं, निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी अगदी प्रोत्साहित करत होतं. सकाळच्या प्रसन्न वेळी शुभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे कळस पाहून मन आणखीनच प्रसन्न होत होतं. भुईच्या कुशीतून नुकतेच डोकावलेले कोंब पाहून आम्ही ताजेतवाने झालो. पहिल्या पावसाचं पाणी अंगावर घेऊन तरारलेली छोटी छोटी लुसलुशीत भाताची रोपं शेताच्या मधोमध दाटीवाटीने पुढच्या पावसाची आतुरतेने वाट बघत बसलीत की काय असंच वाटलं. कष्टकऱ्यांनी निर्माण केलेलं ते सौंदर्य पाहून मन अजूनच प्रसन्न झालं. प्रवासाचा आनंद घेत केव्हा आम्ही बोरगावच्या वेशीवर पोहोचलो समजलं सुद्धा नाही. बोरगावच्या वेशीवर पोहोचलो आणि बराच वेळ तिथलं निसर्ग सौंदर्य पाहतच राहिलो. नुकत्याच प्रकाशमान झालेल्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची किलबिल मनाला गुंग करत होती. थोडा वेळ तिथे थांबून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आणि मग बोरगाव मधील धबधब्याकडे मार्गस्थ झालो. धबधब्यापर्यंत पोहोचण्याची वाट थोडी खडबडीत होती, पण ते म्हणतात ना, तुमची इच्छा असेल तर सगळ्या वाटा सोप्या असतात. आणि अखेर आम्ही धबधब्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. एक मोकळा श्वास घेतला आणि पहिला कटाक्ष धबधब्याकडे टाकला. अजून धबधब्याने त्याचं मोठं रूप धारण केलं नव्हतं, पण परिसर मात्र मनाला वेड लावणारा होता.
धबधब्याच्या पायथ्याचे झरे ते धबधब्यापर्यंतचे सगळ्यात वरचे टोक सगळा परिसर न्याहाळला आणि मग चालू झाली पायपीट धबधब्याच्या जितक्या जवळ पोहोचता येईल तितक्या जवळ पोहोचण्याची. या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत होते निखिल आणि भूषण, माझे दोन जीवाभावाचे मित्र, माझ्या इतकेच निसर्गवेडे. आम्ही हळूहळू वाट काढत काढत वर चाललो होतो. चालून आलोय आम्ही आता वर, थोड्याच वेळात आम्ही आता तिथे असू, धबधब्यापाशी पोहोचणार. सो कंटिन्यू द वॉक अँड रीच द डेस्टिनेशन. निखिलने म्हटल्याप्रमाणे आम्ही थोड्याच वेळात धबधब्याजवळ पोहोचलो. हिरवळीची दुलई पांघरलेला डोंगर, उन्हाळ वारा आणि त्या वाऱ्यावर डोलणाऱ्या हलक्या वेलींसोबत मनही हलक होत होत. प्रकृतीने मांडलेलं ते सुंदर प्रदर्शन बराच वेळ पाहिल्यानंतर आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. डोंगर उतरत असताना भूषणने आम्हाला एक रान भेकर दाखवलं. आमची चाहूल लागल्याने ते जीवाच्या आकांताने पळत सुटलं आणि क्षणात डोंगराच्या एका वळणावर गुडूपही झालं. मग आम्ही डोंगर उतरलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत रहा.